अरे पण माणूस कोणता फोन, काय फोन, कशाबद्दल बोलतोयस तू? अगं मी तुला फोन माझ्या कॉल लॉग मध्ये आहे, थांब मी दाखवतो. मला कोणताच फोन आला. एक मिनिट, हे बघ हे बघ, दोनच्या दरम्यान मी तुला कॉल केला होता, तुझ्या फोन मध्ये पण असेल. हा बघ आहे ना. आहे पण माणूस कसं शक्य, मी हा फोन उचललाच नाहीये. रिसीव कॉल मध्ये कसं काय? एक मिनिट, मला एक गोष्ट नक्की आठवते, तू फोनवर काहीच बोलली नाहीस. मी तुला तेच सांगते की मला ह्या फोन बद्दल काही माहितच नाहीये, मी बोललेच नाही, मी उचललाच नाहीये फोन, तर मी कसं? एक्झॅक्टली, मग तो फोन नक्की कोणी उचलला? आणि जर का कोणी उचलला असेल तर मग कोणी काही बोललं का नाही? का तो फोन शालमलीने घेतला? वैदेही, हा फोन जर का शालमलीने घेतला असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आय नो. और माणूस मे बी ते कधी कधी होतं ना, कॉल कनेक्टच होत नाही, मग काही ऐकूच येत नाही, तसं काहीतरी झालं असेल, मे बी नेटवर्क इशू, पॉसिबिलिटी, राईट? आय होप सो. मे बी असंच झालं असावं. ठीक आहे, उद्या बघू आपण, आत्ता झोपूया, सकाळी परत लवकर उठायचं. झोप झोप. बरं झालं माणूस तू इथेच भेटलास मला. ती वर्षा आहे ना, ती खूप भयानक आहे रे, झपाटलंय तिला भूताने. काल मी एकटी होते ना तर घरी आली अरे ती, मी इतकी घाबरले. तू एक काम कर, तू ना त्यांना सांग तिला एकटीला इथे पाठवतच जाऊ नका. माणूस ऐकतोयस की नाही मी काय म्हणते तुला? आत्या काय आहे, इकडे माझं डोकं चालत नाही आणि तुझं काय आहे? तू आऊ दे, मीच जातो. अरे बाजू, कोणीच ऐकत नाही या घरात माझं. बहुतेक मला आयुष्यभर राम राम करतच जगावं लागणार आहे. मला ना हल्लीच्या नवीन हिरोईन्स मध्ये आलिया भट जाम आवडते. रादर ती मला प्रॉमिसिंग वाटते. आणि मुलांमध्ये वरुण धवन जाम आवडतो मला. वरुण धवन मलाही तसा आवडतो. ए पण कालच्या फिल्म मध्ये ना त्याची नेहमी असते ना तशी एनर्जी नाही जाणवली मला. ए नाही, वरुण धवनला काही बोलायचं नाही. आता मूवीज बोर होती त्यात तो बिचारा काय करणार, मला तर झोप येत होती मध्ये मध्ये. नाही म्हणजे वरुण धवन चांगलाच आहे, पण बरं झालं काल मानस आणि वैदेही आले नाही, येताना त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही फुकट गेला असता. मी नेहमी म्हणते ना माणूस खूप हुशार आहे, ते असं तो असं फुकट काहीच जाऊ देणार नाही. खरंय, माणूसची ना हीच क्वालिटी मला खूप आवडते. म्हणजे पुढे काय होणार आहे या परिस्थितीचा तो करेक्ट अंदाज घेतो आणि मग त्याप्रमाणे डिसिजन घेतो. त्याचा विजन खूप क्लिअर आहे. पण त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स कधीतरी त्याला धोक्यातही आणू शकतो. व्हॉट, मानस आणि ओव्हर कॉन्फिडन्स? जस्ट नॉट पॉसिबल. बर जाऊ दे, तू खा, माझं झालंय, मी पटकन तयार होऊन आलेच. ओके
येईन. पण तुझा डिसिजन नक्की आहे ना? तुला माहिती आहे ना शीतल, मी एकदा घेतलेला निर्णय कधी बदलत नसते. आय एम फर्म ऑन माय डिसिजन. आलेच. गुड मॉर्निंग शालमली. गुड मॉर्निंग वैदेही. ए मला सांग, आता तब्येत कशी आहे तुझी? मच बेटर. काय गं, काल माझ्याकडून गेल्यानंतर तुझी तब्येत अचानक बिघडली? नाही, शीतल म्हणाला मानसने सांगितलं म्हणून. हा ऍक्च्युली काय झालं, ते परत येताना उन्हाचा त्रास झाला जरा. काय गं वैदेही, तुला तरी मी सांगत होते डोकं झाप म्हणून ऐकत नाहीस. बरं ते सगळं जाऊ दे, आता आराम कर, काळजी घे आणि भरपूर पाणी पी. काय, बाय द वे काल बरं झालं तुम्ही मूवीसाठी नाही म्हणालात, कारण मूवी इतकी बोर होती. अच्छा, ओके. ए दॅट रिमाइंड्स मी, तू मागे मला सांगितलं होतं तुझी ती ड्रेस डिझायनर आहे ओळखीची, तिचं नाव काय ग? नाही आज मी ना जाणार आहे त्या MJ रोडला, म्हटलं जरा व्हिजिट करते तिच्या बुटीकला. काय ग नाव तिचं? अरे हा हा हा, हर नेम इज अनिता अरोरा. राईट, अनिता अरोरा. येस, आता आठवलं. हा तुम्ही जा ना त्यांच्या शॉप मध्ये, जस्ट गो अँड मीट हर अँड टेल, त्यांना सांगा की म्हणजे माझं नाव सांगा, आय एम शुअर ते नक्कीच डिस्काउंट देतील. रिअली? अरे थँक्यू सो मच, बाय. या या, बाय, गुड डे. हाय शीतल, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. बोला ना. येस, आज आपल्या ऑफिसला येण्याआधी तुला रेनबो एंटरप्राइजेसच्या ऑफिसला व्हिजिट करायचं. ओके, काही विशेष? हो, त्यांच्या मालाची क्वालिटी बदलल्याची जी कारणं ते आपल्याला सांगतायत ती जाऊन व्हेरीफाय करायची. ओके ओके, नीट ऐक, मला याचा डिटेल्ड रिपोर्ट हवा आहे. त्यांच्या ऑफिसला जा, नीट इन्स्पेक्शन कर, त्यांना हवे तेवढे प्रश्न विचार. हां, पण तुझी ही व्हिजिट त्यांना कॅज्युअल वाटायला हवी. होप यू आर गेटिंग इट. हो हो, कळलं कळलं. म्हणजे त्यांच्या नकळत माहिती काढायची ना? येस, हुशार आहेस. ऑल द बेस्ट. या, थँक्यू, बाय. ओके. तुला माहितीये ना आत्या घरी आहे? खापरे, पण एक मिनिट, तुझं असं अचानक प्रेम वगैरे, इतका का खुश आहेस तू? शीतलचा कॉल आला. काय म्हणाले? खूप मस्त बोलले ते माझे. सिरियसली? दॅट्स ग्रेट. आणि तुला माहितीये शालमलीचा फोन आला होता मला, आणि त्या सुद्धा खूप नॉर्मल बोलल्या माझ्याशी. इनफॅक्ट त्या असं म्हणाले की तुम्ही बरं झालं मूवीला आला नाहीत, खूप बोरिंग होती म्हणून, आणि प्लस माझ्या तब्येतीची सुद्धा चौकशी केली. त्या असं म्हणाले आहे की मानसने शीतलला असं सांगितलं की तुझी तब्येत खराब आहे वगैरे. तर मी म्हटलं हो, ते काय झालं, मी तुमच्या घरून निघाले ना, मग मला जरा उन्हाचा त्रास झाला. बट शी वॉज साऊंडिंग ऑल ओके, डोंट वरी. पण वैदेही, कसं शक्य आहे? अरे मानस, आता कसं शक्य आहे काय? काल मी तुला सांगितलं ना की मे बी कॉल रिसीव्ह झाला होता, पण तो कनेक्ट नव्हता झाला. नेटवर्क इशू. थँक गॉड, टेन्शन संप. एक्झॅक्टली. बरं झालं, आता मी निघतो, आधी एक मला मीटिंग आहे, मग तिकडून. ऑल द बेस्ट. एक मिनिट, एक मिनिट, असं नुसतं ऑल द बेस्ट नाही चालणार. तुला माहिती आहे ना आत्या घरी आहे आणि इथे इतकंच शक्य. हो, पण अजून गोड होऊ शकतो. डोळे बंद कर, डोळे बंद कर.
सेम. अरे हाँ थैंक यू बाय बाय. चहा देते हो. हो का? बर 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 मी लगेच निघतोय. या 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 ओके. शालमली चल का? हो आले चल निघूया. ओ हो 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 काय आज ऑफिसला सुट्टी घेऊ का? का काय झालं? अगं म्हणजे गप्प बस हा गप्प बस आणि आता जरा कंट्रोल. आता उशीर होत नाहीये? मगाशपासून मला हाका मारतोय. नाही नाही मला उशीर होतोय कारण थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं एक महत्वाची मीटिंग होती जिकडे मी मानसला पाठवलं होतं पण आताच फोन आला की थोडा प्रॉब्लेम झालाय सो आय हॅव टू लीव. अच्छा म्हणजे तू आता ऑफिसला जाणार नाही मीटिंगला जाणार आहेस? हा मीटिंगला जाणार आहे तिकडनं ऑफिसला जाणार आहे. पण मी तुला मध्ये सोडतो ना. बरं ठीक आहे. आज माझाही खूप महत्वाचा दिवस आहे. अरे वा चल चल. नाही नाही एक मिनिट पण मला एक सांगा की प्रोजेक्ट पनवेलच्या फेज 3 मध्ये काम का बंद आहे? म्हणजे तू म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये? बरं ठीक आहे मी विचारते रिसर्चला. हा हो मी बोल हो मी बोलते त्यांच्याशी आणि बाब मिस्टर रावसाहेब इनामदारांशी बोलते. पण हे बघा काही झालं तरी प्लीज काम सुरू करा. काम थांबवून चालणार नाही प्लीज. थँक्स. काय ग वैदेही काय झालं? काही नाही. ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. चेहरा तुझा उतरलेला दिसला ना म्हणून विचारलं. आता ऍक्च्युली थोडं कामाचं टेन्शन आहे. घ्या. आम्ही ऑफिसमध्ये कामं करत नाही पण घरातच आम्हाला हजार टेन्शन्स असतात. आणि तुम्ही ऑफिसला जाणाऱ्या करिअर करणाऱ्या मुली त्यांना ऑफिसचं टेन्शन. म्हणजे थोडक्यात काय तर बायकांना टेन्शन चुकलेलं नाही. बर तुला मस्तपैकी कॉफी करून देऊ बरं वाटेल. आत्या खरंच द्याल तुम्ही कॉफी? मला ऍक्च्युली खरंच गरज आहे त्याची. प्लीज देते. थँक्यू. बरं वैदेही तू कुठे बाहेर जाणार नाहीयेस ना? नाही म्हणजे अजून तरी काही ठरलं नाहीये. काय झालं तुमचं काही काम आहे का? नाही नाही जाऊच नकोस कुठे बाहेर. ओके पण काय झालंय आत्या काही काम आहे का तुमचं? अगं ती ती झपाटलेली वर्षा आली आणि मी एकटीच असले घरात तर. नको बाई ते फार महाग पडतं मला. खूप कडक आहे तिच्या आतलं भूत. खूप काम करायला लावतो मला म्हणून म्हणते तू नको जाऊस हा कुठे. हो आत्या डोंट वरी मी कुठेही जाणार. फक्त आतमध्ये जाऊन फक्त बाबांना फोन करू चालेल? हो हो तू बोलून घे मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. ऐक ना आपल्याला दिवाळीच्या किती सुट्ट्या आहेत? 2 दिवस अगं ऑफिसच्या कॅलेंडर मध्ये बघ ना त्यात दिलेलं आहे. दोन दिवस दोनच दिवस यार. का काय झालं? अरे आमच्या कॉलेजला ना 20 डेज सुट्ट्या असायच्या. 20 दिवस धम्माल करायचो आम्ही. 20 दिवस पण मला एक सांग. हा बोल ना. तुला कॉलेजला जायचा पगार मिळतो का? तू वेडायस का? कॉलेजला जायचा पगार मिळतो का कधी? खेडपट हेच कॉलेजला जायचा तर नाही मिळत ना पगार पण ऑफिसला यायचा तर मिळतो ना. हो अर्थात महाच फरक आहे कॉलेज आणि ऑफिस मध्ये. मोठी हो जरा. तू मला शहाणपणा शिकवू नकोस ना जास्ती. शहाणपण आणि मी माझी मस्करी केलीस ना तर मी डायरेक्ट शीतलकडे कंप्लेंट करेन. डायरेक्ट शीतलला? मग
मानस नव्हता तेव्हा मी शीतलकडे रिपोर्ट करायचे डायरेक्ट. लक्षात आहे ना? हो. हे काय होतं? ते माझं आहे, ते त्याचं तू नको लक्ष देऊस. तू तुझं काम कर ना, तुला कामं नाही आहेत का? हा मग काम कर ना. दिवाळीच्या सुट्ट्यांचा काय प्लॅनिंग करतो? भरपूर वेळ आहे त्याला, काम कर. हो. मी मीटिंगला जाऊन येते. ही थोडी वेडी आहे का? बाबा फोन का उचलत नाहीये, तीनदा फोन केला. मे बी कामात असतील, करतील. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तुला काय लागलं तर सांग. हो. काय मानस, कशी झाली मीटिंग? मस्त मस्त. बरं मला सांग, तानिया कुठे आहे? काय सुट्टीवर वगैरे का? अरे नाही नाही, ती तर मला डोस देऊन एका मीटिंगला गेलीये. तुला डोस देऊन? हो. तानियाला शक्य झालं ना, ती एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा डोस देऊ शकते. हो. हॅलो. हा शीतल. हो आलो. मे कमिंग शीतल. अरे ये मानस, ये हाय मानस. काय रे असं काय बघतोयस मला इथे? असं बघून आश्चर्य वाटलंय की राग आलाय. नाही असं काय नाहीये मानस. शालमली ही तुझ्या बॉसची बॉस आहे बरं का? आजपासून पुढचे काही दिवस शालमली रेग्युलरली आपल्या ऑफिसला येणार. ओके, दॅट्स गुड. वेलकम. थँक्स. शीतल तुझं नेहमी खूप कौतुक करत असतो. मानस कामाच्या बाबतीत खूप डेडिकेटेड असतो. म्हणजे माझ्या ऑफिसचा एफिशियंट एम्प्लॉई आहे. मी म्हटलं चला आपण सुद्धा जाऊया ऑफिसमध्ये आणि बघूया तुझी ही एफिशियन्सी. म्हणजे मलाही अनुभवता येईल ना. हो, मी नक्की ट्राय करेन. काय काय, तू हुशारच आहे मला माहितीये. हीच हुशारी, हे सगळं मला जवळून बघायचं, अनुभवायचं म्हणून इथे आले. शालमली रिलॅक्स, आजच तू आमच्या ऑफिसला आली आहेस, तेव्हा आल्या आल्या आमच्या मानसला घाबरवू नकोस. छे, मी कशाला मानसला घाबरव? आणि मानस कधीच घाबरत नाही, तो लोकांना घाबरवतो. हो ना?